पारंपरिक कोकणी पदार्थ खाप रोळी याची रेसिपी आज मी तुम्हाला दाखवणार आहे. तांदळापासून केले जाणारे पोळे किंवा पोळी ही नारळाच्या गोड दुधामध्ये भिजवून खाल्ली जाते. सकाळचा अगदी उत्तम असा परफेक्ट नाश्ता आहे. डायटसाठी म्हणून तुम्ही हा नाश्ता यूज करू शकता. व्हिडिओमध्ये दाखवल्याप्रमाणे जाळीदार खापरोळी कशी करायची, नारळाचं गोड दूध कसं करायचं याचा डिटेल संपूर्ण व्हिडिओ मी दाखवलेला आहे. त्याच्यामुळे व्हिडिओ तुम्ही स्किप करू नका व अगदी शेवटपर्यंत बघा. खापरोळी किंवा खापरपोळी करण्यासाठी सर्वात आधी इथे मी 3 कप तांदूळ घेतलेले आहे. तुमच्या घरामध्ये कोणत्याही प्रकारचा तांदूळ अवेलेबल असेल तो तुम्ही इथे वापरू शकता. माझ्याकडे आंबेमोहर तांदूळ होता, त्याच्यामुळे मी आंबेमोहर तांदूळ इथे वापरलेला आहे. एका मध्यम आकाराच्या वाटीने मी तांदूळ हे मोजून घेतलेले आहे. आता एका बाउलमध्ये मी तांदूळ टाकून हे 2 ते 3 वेळेस स्वच्छ पाण्याने धुवून घेणार आहे. अशा प्रकारे आपल्याला तांदूळ हे धुवून घ्यायचं आहे. तांदूळ धुतल्यानंतर आता यामध्ये मी तांदूळ पूर्णपणे बुडतील इतके आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे. आता इथे 1 वाटी मी उडीद डाळ घेतलेली आहे. 3 वाटी तांदळाला 1 वाटी उडीद डाळ हे अगदी योग्य प्रमाण आहे. उडीद डाळ देखील एका बाउलमध्ये टाकून हिला मी 2 ते 3 वेळेस चांगली हाताने चोळून धुवून घेणार आहे. उडीद डाळ देखील मी धुवून घेतलेली आहे. आता याच्यामध्ये मी 2 कप पाणी टाकून घेणार आहे. आपल्याला तांदूळ डाळ हे कमीत कमी 4 ते 5 तास तरी भिजवून घ्यायचं आहे. त्यानंतर इथे मी 1/2 वाटी चणा डाळ घेतलेली आहे. हरभऱ्याची डाळ देखील आपल्याला 2 ते 3 वेळेस पाण्याने धुवून घ्यायची आहे. व धुवून घेतल्यानंतर 2 कप पाणी टाकून आपल्याला ते भिजत ठेवायचं आहे. अशा प्रकारे तांदूळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ आपल्याला कमीत कमी 4 ते 5 तास ही भिजवून ठेवायची आहे. इथे मी तांदूळ, उडीद डाळ आणि हरभरा डाळ वेगवेगळ्या भांड्यामध्ये भिजवून घेणार आहे, म्हणजे आपल्याला वाटायला हे सोपं पडेल. 4 ते 5 झालेले आहेत. आता आपल्याला 1-1 करून मिक्सरवरती तांदूळ व डाळी वेगवेगळ्या वाटून घ्यायच्या आहेत. जर तुम्ही सकाळच्या न्याहारीसाठी खापरोळी करणार असाल तर आदल्या दिवशी सकाळी तुम्ही तांदूळ व डाळी ह्या भिजवून घ्या व संध्याकाळी ह्याचं बारीक वाटण करून हे फर्मंट होण्यासाठी रात्रभर ठेवून द्या, म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी आपल्याला न्याहारीसाठी या खापरोळी करता येतील. तुम्ही इथे बघू शकता की तांदूळ हा व्यवस्थित भिजलेला आहे. आता आपल्याला कमीत कमी पाणी टाकून मिक्सरवरती आपल्याला याचं जाडसर असं पीठ हे वाटून घ्यायचं आहे. मिक्सरच्या मोठ्या भांड्यामध्ये मी 1/2 तांदूळ टाकून हे व्यवस्थित वाटून घेणार आहे. मिक्सरवरती तांदूळ हे वाटून घेतलेले आहे. तुम्ही इथे बघू शकता की अशा प्रकारची कन्सिस्टन्सी आपल्याला हवी आहे. इथे एका मोठ्या बाउलमध्ये हे मी सर्व साहित्य एकत्र काढून घेणार आहे. आता राहिलेले तांदूळ देखील आपल्याला अशाच प्रकारे वाटून घ्यायचं आहे. Thank you.
आता अशाच प्रकारे आपल्याला उडीद डाळ व हरभरा डाळ देखील वेगवेगळी मिक्सरवरती वाटून घ्यायची आहे. उडीद डाळ आपल्याला व्यवस्थित बारीक अशी वाटून घ्यायची आहे व वाटताना देखील ह्यामध्ये कमी असं पाणी टाकून घ्यायचं आहे. अशा प्रकारे उडीद डाळ आपल्याला अगदी बारीक वाटून घ्यायची आहे. आता ज्या भांड्यामध्ये आपल्याला फर्मंट करायचं आहे त्याच भांड्यामध्ये सर्व आता हे मिश्रण मी टाकून घेणार आहे. आता ह्यामध्ये मी उडीद डाळ देखील टाकून घेणार आहे. हरभरा डाळ देखील व्यवस्थित अशी भिजलेली आहे. हरभरा डाळ सुद्धा कमीत कमी पाणी टाकून अगदी बारीक अशी मिक्सरवरती वाटून घ्यायची आहे. अशा प्रकारे हरभरा डाळ अगदी बारीक वाटून झालेली आहे. आता सर्व वाटण मी या बाउलमध्ये टाकून घेणार आहे. सर्व आता आपल्याला एकत्र करून घ्यायचं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी पुन्हा मिक्सर हा फिरवून घेतलेला आहे व ते पाणी देखील ह्यामध्ये मी टाकून घेणार आहे. आता आपल्याला सर्व साहित्य मिक्स करून घ्यायचे आहेत. सर्व पदार्थ व्यवस्थित एकजीव झालेले आहे. आता यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ टाकून घेणार आहे. इथे जवळपास मी 2 चमचे मीठ टाकलेलं आहे. खापरोळी करताना अगदी प्लेन पांढऱ्या रंगाची खापरोळी न करता त्यामध्ये थोडेसे हळद टाकले जाते. त्याने रंग हा अतिशय सुरेख होतो. इथे मी हळद टाकण्याऐवजी 10 ते 12 केसराच्या काड्या कोमट पाण्यामध्ये भिजवून त्या इथे मिक्स केलेल्या आहे. तुम्ही याच्याऐवजी 1/2 चमचा हळद देखील वापरू शकता. खापरोळी करताना फक्त कलर येण्यासाठी इथे मी केशराचा वापर केलेला आहे. हे पूर्णपणे ऑप्शनल आहे. जर तुम्हाला आवडत असल्यास इथे तुम्ही हळदीचा वापर नक्की करा. आता सर्व आपल्याला व्यवस्थित एकजीव करून घ्यायचं आहे. आता आपल्याला जवळपास 7 ते 8 तास हे फर्मंट करून घ्यायचं आहे. इथे मी हे पीठ संध्याकाळी भिजवलेलं असल्यामुळे रात्रभर पीठ हे मी आंबवून घेणार आहे. रात्रभर पीठ हे आंबवून झालेलं आहे. तुम्ही बघू शकता पीठ हे व्यवस्थित असं आंबलेलं आहे. तसेच जे केसराचं पाणी टाकलं होतं त्याचा देखील व्यवस्थित असा रंग देखील आलेला आहे. आता पुन्हा एकदा मिश्रण हे व्यवस्थित मिक्स करून आपण खापरोळी तयार करायला सुरुवात करूया. कोकणी भागामध्ये खापरोळी करताना बिडाचा तवा वापरला जातो. जर तुमच्याकडे बिडाचा तवा असेल तर तुम्ही नक्की यावरती खापरोळी करून बघा. आजच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नॉनस्टिक तव्यावरती खापरोळी करून दाखवणार आहे. याला अत्यंत कमी असे तेल लागते. बॅटर हे तयार झालेलं आहे. आता ज्या तव्यावरती तुम्ही खापरोळी करणार आहात तवा हा व्यवस्थित असा गरम करून घ्यायचा आहे. तवा हा व्यवस्थित गरम झालेला आहे. आता यामध्ये मी 1 पळी बॅटर टाकून घेणार आहे व अगदी हलक्या हाताने एकाच दिशेने गोलाकार असं हे मी फिरवून घेणार आहे. बॅटर पसरवून घेताना अगदी वरच्यावर आपल्याला हे गोल असं पसरवून घ्यायचं आहे. आपल्याला जाडसर अशी खापरोळी करायची आहे. खापरोळी ही पातळ नसते. अशा प्रकारे बबल्स दिसू लागल्यानंतर त्यावरती आपल्याला साधारणतः 1/2 ते 1 मिनिट झाकण ठेवून द्यायचं आहे. 1/2 ते 1 मिनिटानंतर आपल्याला झाकण उघडून हे दुसऱ्या साईडने देखील शेकून घ्यायचं आहे. तुम्ही बघू शकता की याला अगदी मस्त अशी जाळी आलेली आहे. आता मध्यम आचेवरती आपल्याला खापरोळी ही शेकून घ्यायची आहे.
खापरूळ ही तयार झालेली आहे. आता ती एका वेगळ्या प्लेटमध्ये मी काढून घेणार आहे. अशाच प्रकारे सर्व खापरूळ आपल्याला करून घ्यायचे आहेत. तुम्हाला जर वाटल्यास तुम्ही यावरती थोडासा तेलाचा हात देखील लावू शकता. जेव्हा सुरुवातीला बॅटर आपण तव्यावरती टाकू तेव्हा तव्याची फ्लेम ही हाय पाहिजे. थोडेसे बबल्स दिसायला लागल्यानंतर आपल्याला गॅसची स्पीड ही मंद करून घ्यायची आहे व अर्धा ते एक मिनिट झाकण ठेवून आपल्याला खापरोळी ही शेकून घ्यायची आहे. अशाच प्रकारे सर्व खापरोळे आपल्याला करून घ्यायचे आहेत. लुसलुशीत आणि जाळीदार खापरोळी तयार झालेली आहे व परफेक्टली दोन्ही बाजूंनी देखील शेकलेली आहे. खापरोळी ही नारळाच्या गोड दुधामध्ये खाल्ली जाते. नारळाचं गोड दूध कसं करायचं याची देखील रेसिपी तुम्हाला मी सांगणार आहे. इथे मी एक मध्यम आकाराचा नारळ घेतलेला आहे व नारळाचे बारीक असे काप करून घेतलेले आहे. तुम्ही ओला नारळ हा किसून देखील वापरू शकता. आता मिक्सरच्या एका मोठ्या भांड्यामध्ये मी हे नारळाचे काप टाकून घेणार आहे. साधारणतः एक कप नारळाला इथे मी पाऊणवाटी पाणी टाकणार आहे व आपल्याला मिक्सरवरती हे बारीक वाटून घ्यायचं आहे. नारळाचं दूध लवकर निघण्यासाठी इथे कोमट पाण्याचा देखील वापर केला जातो. अशा प्रकारे आपल्याला नारळ हे बारीक वाटून घ्यायचं आहे. आता इथे एका बाउलवरती मी चाळण ठेवून आपल्याला हे व्यवस्थित असं याचं हाताने पिळून नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे. नारळाचं दूध काढण्यासाठी इथे तुम्ही एखादा स्वच्छ धुतलेला सुती कपडा देखील वापरू शकता. अशा प्रकारे नारळाचं दूध हे काढून घेतलेलं आहे व आता पुन्हा मिक्सरवरती साधारणतः अर्धा कप पाणी टाकून आपल्याला पुन्हा याचं नारळाचं दूध हे काढून घ्यायचं आहे. अशा प्रकारे एका मध्यम आकाराच्या नारळाचं दूध हे काढून घेतलेलं आहे. आता यामध्ये मी अर्धा कप चिरलेला गूळ टाकून घेणार आहे. गुळाचं प्रमाण हे तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त करू शकता. खापरोळी करण्यासाठी नारळाचं दूध हे जास्त प्रमाणात लागते त्यामुळे इथे थोडंसं नारळाचं दूध हे तुम्ही जास्त काढा. आता गूळ टाकल्यानंतर यामध्ये मी चवीप्रमाणे मीठ, थोडी वेलची पावडर आणि थोडे गुलाबाचा पाकळ्या टाकून घेणार आहे. हे सर्व साहित्य मिक्स करून आपल्याला गूळ हा पूर्णपणे वितळून घ्यायचा आहे. यामध्ये आपल्याला चिमूटभर जायफळ देखील टाकून घ्यायचे आहे. सोबतच यामध्ये मी पुन्हा कलरसाठी केशराची पाने टाकून घेणार आहे. पारंपरिक कोकणी पद्धतीमध्ये याच्यामध्ये देखील थोडासा हळदीचा वापर केला जातो. जर तुम्हाला आवडत असल्यास याच्यामध्ये अर्धा चमचा हळद टाकू शकता. खापरोळीसाठी लागणारा नारळाचं गोड दूध हे तयार झालेलं आहे. खापरोळी आणि नारळाचं गोड दूध तयार झालेलं आहे. नारळाच्या दुधासोबत खापरोळी कशी खायची तर एका प्लेटमध्ये खापरोळी ही टाकून घ्यायची आहे. इथे मी 2 ते 3 खापरोळी घेतलेली आहे. आता यामध्ये मी साधारणतः 1 ते 1.5 वाटी नारळाचा रस टाकून घेणार आहे. अशा प्रकारे सर्व बाजूंनी रस हा टाकून घ्यायचा आहे व 5 ते 10 मिनिटं खापरोळी ही या दुधामध्ये मुरत ठेवायची आहे. म्हणजे सर्व रस यामध्ये शोषला जातो.
थोडासा ट्विस्टेड असलेला पण अगदी पारंपरिक पद्धतीने दाखवण्याचा प्रयत्न केलेल्या रस आणि खापरोळी याची रेसिपी तुम्हाला कशी वाटली हे नक्की तुम्ही मला कमेंटमध्ये सांगा. आणि चॅनलवरती नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि माझा व्हिडिओ आवडल्यास लाईक करा आणि शेअर करा. धन्यवाद.